हर्षवर्धन जाधव याने काही असे काही अक्षरात वक्तव्य केलं, त्याचा मी तर निषेध करतो, पण निषेध मी वेगळ्या पद्धतीने करेन. कोणाच्या बाबतीत बोलायचं, कोणाचं काय करायचं, ज्यांनी तुला निवडून दिलं होतं, त्यांनी तुला तिकीट निवडून दिलं, त्याला प्रत्येक वेळेस तो काही ना काहीतरी असं करतो. म्हणजे इतकं सायको आणि म्युझिकल फालतू माणूस होता तो, माझ्या समोर दिसला तर सरळच करेन मी त्याला. आज कोणाच्या बाबतीत बोलला, उद्धव साहेबांच्या बाबतीत असं बोलायचं असतं का, जे आमच्या माँसाहेब इथं आहे, सरळ काही इथे आहे, आणि असं बोलायचं. आम्ही त्या ठिकाणी माझ्या बाबतीत बोललं असं चाललं असतं, पण माझ्या आमच्या मातोश्री बाबतीत बोलायचं तर त्याला तर सरळ करेन मी. पोलिसांनी मी आता सांगतो त्याच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करा, आणि गुन्हा दाखल करून त्याला ताबडतोब त्या ठिकाणी पकडून घ्याना. तो अशा पद्धतीत वागत असेल तर महाराष्ट्रात वातावरण खराब होईल ना. आणि हा कोण लागला, त्यांनी त्याच्या बापाला मारलं. कारखान्याच्या मीटिंगमध्ये रायभान जाधव एक आमदार त्यावेळेस होते, ते त्यांना तिथे मारलं. हा यांनी सगळ्या लोकांना माहीत आहे. त्याच्यानंतर वडील अटॅक आले, मेले बी त्याला मारले ते, आणि नंतर आईला पण हाकलून दिलं, भावाच्या बायकोला मारून टाकलं तिकडचीच कुठली तरी कन्नड तालुक्यातली, आणि आत्ता त्याच्या मिसेसला म्हणजे जी रावसाहेब दानोजी मुलगी तिला पण हाकलून दिलं. असा झंझिकल माणूस त्या ठिकाणी जर वक्तव्य करतो तर याची काय पूजा करायची काय, याचं ऐकायचं काय? आणि म्हणून आम्ही तर सण नाही करणार, कोणत्याही महाराष्ट्रातलं शिवसैनिक देशातलं शिवसैनिक सण नाही करणार. पोलिसांनी याची दखल घ्यावी एवढंच मी सांगतो.